चार वर्षापूर्वी तिला तो व्यवस्थित येत असतो, पण आता ती बदललेली असते ना, बरोबर? तिला वाटतं आपल्याला व्यवस्थित येतो, पण तुम्हाला पण तसं वाटलं पाहिजे. म्हणून त्या पद्धतीने तो कसं माप घ्यायचं, कुठून माप घ्यायचं, हे मापाची नोंदणी कुठे करायची, कशी करायची, हे सगळं माहीत पाहिजे. आणि मग त्याचं रूपांतर ब्लाऊज मध्ये, ड्रेस ड्रेस मध्ये कसं करायचं हे तुम्हाला सांगतो. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. शिक्षक म्हणून तुम्हाला एक संधी आहे, ज्या मुलींचे लग्न झालेले नाही आहे, ते लग्न होऊन दुसऱ्या कुठल्या गावी जातील, त्या गावांमध्ये त्या टीचर म्हणून काम करू शकतात, बरोबर? आता तुम्ही तुम्ही असा जरी विचार केला की मी तुमचे तुमचे ब्लाऊज जरी शिवले तरी 150-200 रुपये तुमचे वाचते, बरोबर? पण ते नक्की शिवणार आहात का विसरून जाणार, बरोबर? विसरून जायला नको म्हणून दर 2 दिवसाला 3 दिवसाला एक ब्लाऊज तर तुमचा झाला पाहिजे. महिन्याला कमीत कमी 10 ते 15 ब्लाऊज शिवले पाहिजे, बरोबर? लोकांची शिवून देता आले पाहिजे. आता आपण समजा एक विशेष 10-15 ब्लाऊज शिवलं, ठीक आहे, आता पुढचे ब्लाऊज आपल्याला नको, बरोबर? पण शेजाऱ्याचा ब्लाऊज शिवून द्यायला काय प्रॉब्लेम आहे, बरोबर? ती तुम्हाला कापड देईल, ती तुम्हाला धागा देईल, बरोबर? कापड धागा घेऊन हे म्हणायचं, आपण शिवून द्यायचं. बाहेर 150-200-250 काय रेट आहे मला माहित नाही, तुम्ही 50 रुपये शिवून द्या. का शिवून द्यायचा? प्रॅक्टिस तुमची होईल, ती तुम्हाला नाव पण नाही ठेवणार जास्त चुकलं तर, तुम्ही पैसेच कुठे घेतले जास्त, बरोबर? आणि नंतर एकदा दोनदा तीनदा शिवून दिल्यानंतर त्यांना अॅक्युरिटी यायला लागली, ते जर असं म्हणायला लागले की हो तुम्ही छान शिवता, मग म्हणायचं तुम्हाला काय द्यायचं ते द्या. बाहेर रोयाला एवढे घेतात, आपल्या गावात एवढे घेतात, तुम्हाला काय द्यायचं ते द्या. ती सोय इच्छेने 100 देईल, 150 देईल, काय देईल हे तुम्ही घ्यायची, बरोबर? आणि अशा पद्धतीने तुम्हाला काय द्यायचं द्या या शब्दाखातर हजारो ब्लाऊज तुमच्याकडे शिवायला येऊ शकतात. ती शिवेल, तिची नण शिवेल, तिची भाऊजाई शिवेल, बरोबर? आणि ती प्रसिद्ध